नाही, मला असं वाटतं तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे, अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही। तुम्ही युवा नेते म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेला आहात, पण सध्याचं राजकारण आपण पाहतो की कुरघोडीचं राजकारण झालेलं आहे आणि त्यामुळे युवकांनी राजकारणामध्ये यावं का नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणूनच नव्या राजकारणाची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे आणि ते नवं राजकारण चालू करत असताना सगळ्या युवकांनी पुढे येणं गरजेचं आहे। तुमच्या काँग्रेस पक्षाशी बोलणं काय झालं का, त्यांच्यावर तुमचं संवाद झालं का, जसं की नाना पटोले बरोबर संवाद होते, आता परत काँग्रेसमध्ये येण्याचं काय झालंय का? असं आहे, काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललेलं आहे आणि त्यामुळं आता मी तर काँग्रेसच्या बाहेर त्यांनी मला ढकलून दिलंय, परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे, आमच्या विचारात काँग्रेस आहे, 100 वर्ष माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये 2030 पूर्ण होत आहेत। परंतु जर काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असेल तर मला असं वाटतं परत ती पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी बोलावलं पाहिजे। अद्यापपर्यंत असं कुठली हालचाल झालेली नाही। असं आहे की जे सगळं एपिसोड झाला इलेक्शनच्या काळामध्ये तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि कशा पद्धतीने राजकारण माझ्यावर झालं आणि कशा पद्धतीने मला पक्षातून बाहेर ढकलण्यात आलं आणि मीच एकटा नाही तर या देशामध्ये चांगलं काम करणारे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांना ठराविक ठिकाणी टार्गेट करून करून जशा पद्धतीने बाहेर ढकलण्यात येतं, मला असं वाटतं की ती चिंतेची बाब आहे, याच्यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की दोन धर्मामध्ये, दोन जातींमध्ये, दोन पंथांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। हा महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे, इथं सगळ्या साथी धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात असा आपला इतिहास आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।